चिमूर तालुक्यापासून 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या नेरी येथील एका अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने अत्याचार केल्याची घटना समोर आली असून आरोपी शिक्षकाला चिमूर पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलगी ही जनता कनिष्ठ महाविद्यालय येथे 8व्या वर्गात शिकत असतानाच त्याच महाविद्यालयातील शिक्षक असलेले संदीप बोदेले हे तिला SMS करत होते. शिकवणी वर्गाला जात असताना त्या शिक्षकाने तिला घरी बोलवले आणि ती त्यांच्या घरी गेली असता त्यांनी तिला गुंगीकारक पदार्थ देऊन सेवन करायला सांगितलं आणि हा पदार्थ खाल्ल्याने तिला चक्कर येत असल्याने ती घरी जातो असं म्हटल्यावर मीच तुझ्या आईवडिलास बोलावून घेतो असं त्या शिक्षकाने सांगून तिच्यावर अत्याचार केला असं पीडित मुलीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर चिमूर पोलिसांनी या शिक्षकाला अटक केली असून पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत. दिनांक 19/6 रोजी एका अल्पवयीन मुलीने आमच्याकडे तक्रार नोंदवली की ती 8व्या वर्गात शिक्षण घेत होती जनता विद्यालय नेरी येथे आणि तिथलेच एका शिक्षक विषय शिक्षक आहेत संदीप दादाराव बोदोले वय 35 वर्ष राहणार सावरगाव जनता विद्यालयाला गणित विषय शिकवतात. या शिक्षकांनी तिला जवळपास एप्रिल महिन्यामध्ये आपल्या गुणांचे आमिष देऊन रूमवर बोलवून काही गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याचबरोबर तिच्यासोबत मोबाईलवर फेसबुकवर मोठ्या प्रमाणात स्वरूपाची चॅटिंग केल्याचे पुरावे आम्हाला आढळलेले आहेत. त्यावरून मुलीच्या तक्रारीवरून 376 बाजरी त्याचबरोबर बाजूने लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 त्यामध्ये 4 व 6 अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे. आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे.